प्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा। आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार। धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी। तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली। आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या गृहस्थ डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे। आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे। आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा। कालपासून पुणे येथे जागतिक घुबड परिषदेस प्रारंभ झाला आहे। 13 देशातील वन्यजीव अभ्यासक राहणार उपस्थित असल्याची डॉक्टर सतीश पांडे यांची माहिती। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। पुणे येथे जागतिक घुबड परिषदेस प्रारंभ झाला आहे। तसेच या परिषदेनंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना घुबडाविषयी माहिती मिळावी या उद्देशाने इला फाउंडेशनच्या वतीने जेजुरीच्या जयाद्री खोऱ्यातील पिंगोरी येथे निसर्गाच्या सानिध्यात दुसरा भारतीय घुबड उत्सव दिनांक 3 व 4 डिसेंबर रोजी आयोजित केला आहे। या उत्सवात 13 देशातील घुबडांवर अभ्यास करणारे शास्त्रज्ञ सहभागी होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक ख्यातनाम पक्षी अभ्यासक डॉक्टर सतीश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। इला फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या पहिल्या घुबड उत्सवाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे। गेल्या वर्षी या उत्सवासाठी 15,000 नागरिकांनी सहभाग घेतला होता। घुबड हा मानवासह शेतकऱ्यांचा मित्र आहे। घुबडाबद्दल समाजात मोठ्या अंधश्रद्धा व चुकीचे गैरसमज आहेत। भारतात घुबडांच्या 42 प्रजाती आढळत असून त्यांची संपूर्ण माहिती सर्वांना व्हावी या हेतूने उलूक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। घुबडांबद्दलच्या जे संशोधन चालतं त्या संशोधनातली जी माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे अशी खरी माहिती आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये, म्हणजे पुरंदर तालुका असेल, बारामती तालुका असेल, पुण्याच्या आसपासच्या काही शाळा असतील, बोहर भागातील खूप शाळांमध्ये जाऊन जवळजवळ 70 शाळांमधील विद्यार्थ्यांना त्या आपल्या ह्या घुबडांबद्दलच्या संशोधनाबद्दल तसेच त्या पक्ष्याच्या उपयोगाबद्दल, तो शेतकऱ्यांचा कसा मित्र आहे, हे सगळं मुलांना सांगून त्याबद्दल त्यांची जनजागृती करून ह्या मुलांकडून आपण कलाकृती बनवून घेतलेले आहे। घुबडसारख्या निशाचर व शिकारी पक्ष्याच्या जीवनाच्या सर्वांगीण पैलूंचा अनेक वर्षे अभ्यास केलेला जातोय। 13 देशातील घुबडांवर संशोधन करणारे संशोधक पुणे येथे होणाऱ्या परिषदेत आपले विचार मांडणार आहेत। पुणे येथे होणारी ही जगातील 6वी परिषद आहे। इला फाउंडेशन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद होत असल्याचे फाउंडेशनचे प्रमुख व परिषदेचे संयोजक डॉक्टर सतीश पांडे यांनी ही माहिती दिली। इंडियन आउल फेस्टिवल म्हणजे भारतीय उलूक उत्सव याचं दुसरं वर्ष आहे आणि हा भारतीय उलूक उत्सव जो आहे हा अत्यंत आनंदाची गोष्ट अशी सांगायला वाटते की भारतामध्ये जो साजरा केला जातो तो हा एकमेव उत्सव आहे की जो घुबडांवरती पूर्णपणे केंद्रित झालेला आहे। इला फाउंडेशनच्या वतीने इला हॅबिटॅट पिंगोरी गावामध्ये एका, तसं म्हटलं तर दुर्गम ठिकाणी आपण हा उत्सव मुद्दामून केलेला आहे कारण की आपली जी घुबडं आहेत ती अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहतात। ह्यावर्षी आम्हाला जवळजवळ 70 शाळांमधून 2000 आसपास कलाकृती घुबडांच्या विषयी तयार केलेल्या त्या आलेल्या आहेत। या सगळ्या कलाकृती मुलांनी, शिक्षकांनी, साधारण जे ज्या लोकांना घुबडांबद्दल इंटरेस्ट वाटतो त्यांनी, काही आर्टिस्ट्सनी, काही डॉक्टर लोकांनी, काही इंजिनियर्सनी, अशा विविध समाजातल्या क्षेत्रामधून पाठवलेले आहेत। पण आनंदाची गोष्ट सगळ्यात अशी आहे की जास्तीत जास्त सहभाग हा आपल्या भागातील शाळांकडून झालेला दिसतो। पुरंदर तालुक्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अजूनही काही ठिकाणांहून आपल्याला ह्याच्याबद्दलचा ज्या कलाकृती आलेल्या आहेत, ह्या कलाकृतींमध्ये ब्लॅक अँड व्हाईट पेंटिंग्स आहेत, कलर पेंटिंग्स आहेत, स्केचेस आहेत काढलेले साधे, किंवा मग डाळी किंवा वूल म्हणजे आपली लोकर, त्याच्यानंतर निलगिरीच्या फुलांच्या ज्या मागच्या टोप्या असतात त्या लावलेल्या आहेत, किंवा कापूस वापरून केलेले आहेत, जर लावून केलेली आहे,
वेगळ्या वेगळ्या प्रकारची पिसं लावून केलेली आहेत आणि अशा खूप मनोवेधक कलाकृती आपल्याला इथे बघायला मिळतील. भारतात घुबडा या पक्षाभोवती अद्याप अंधश्रद्धांचा विळखा अजून. दरवर्षी चुकीच्या समजुतीमुळे व तस्करी मार्गे 78,000 घुबडांची हत्या होते. निसर्ग चक्रातील महत्वाचा दुवा असणाऱ्या शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या घुबडाबद्दल समाजात निकोप दृष्टिकोन वाढवण्याची गरज आहे. घुबडांविषयी शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे. आऊल्स ऑफ द वर्ल्ड या ग्रंथाचे लेखक व शास्त्रज्ञ जेम्स डंकन या परिषदेत सहभागी होऊन मार्गदर्शन करणार असल्याची माहिती डॉक्टर पांडे यांनी यावेळी दिली. दिनांक 3 व 4 डिसेंबर दरम्यान पिंगोरी येथे होणाऱ्या या उलूक उत्सवात घुबडांची शास्त्रीय माहिती, सांस्कृतिक वारसा व महत्त्व समजण्यासाठी घुबडांच्या विविध कलाकृती, चित्रे, नाटिका, वक्तृत्व, रांगोळी, मेहंदी, लेख याचा सहभाग येथे असणार आहे. घुबड, नाणी, पोस्टांची तिकिटे, विविध वस्तू, फ्रीजवरील घुबड, घुबडांचे छायाचित्र याचे प्रदर्शन, लघुपट व माहितीपट अशा विविध माध्यमातून घुबडांची जीवन प्रणाली उघड केली जाणार आहे. या उत्सवामध्ये बऱ्याच शाळा व महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअपसह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड, विटा.